नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत। हल्ली आग लागण्याच्या घटना सातत्याने घडतायत। अशीच एक घटना मंगळवारी रात्री 11:30 सुमारास उंड्री पिसोळी इथे घडली। यावेळी अग्निशमन दलाचे जवान हर्षद येवले यांनी जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला। उंड्री पिसोळी येथील धर्मावत पेट्रोल पंपासमोर BMW X1 या गाडीला आग लागली होती। आजूबाजूला कोणीही नव्हतं, परंतु त्यावेळी तिथले रहिवासी असलेले आणि कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्रात ड्यूटी करणारे अग्निशमन दलातील जवान हर्षद येवले हे आपल्या कुटुंबासमवेत सातारा रस्ता केंजळगाव इथे जत्रेकरता चारचाकी वाहनातून जात होते। रस्त्यात एका वाहनाने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्याचं दिसताच त्यांनी तत्परतेने आगीच्या दिशेने धाव घेत गाडीत कोणी अडकला आहे का याची प्रथम पाहणी करून धर्मावत पेट्रोल पंपा येथील अग्निरोधक उपकरण वापरून या पेटलेल्या वाहनाची प्राथमिक स्वरूपात आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात ही माहिती मिळताच दलाकडून कोंढवा बुद्रुक अग्निशमन वाहन आणि वॉटर टँकर रवाना करण्यात आले। अग्निशमन दलाचं कार्य पार पडताच उपस्थित नागरिक आणि कुटुंबियांनी ड्यूटीवर नसतानाही जवान हर्षद येवले यांनी जी कार्यतत्परता दाखवली त्याबद्दल त्यांचं आणि इतर जवानांचं कौतुक केलं। या कामगिरीत जवान हर्षद येवले तसंच कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्र येथील वाहनचालक बाबूराव जाधव, अक्षय खरात, तांडेल सोपान कांबळे आणि जवान अभिजित थळकर, अर्जुन यादव, साहिल पांडे, अनिल चव्हाण यांनी सहभाग घेत कामगिरी बजावली। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।